नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत. स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर आम्हाला 7410000 किंवा 8605223545 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात. आपल्याकडे स्पर्धा परीक्षेमध्ये MPSC असेल, UPSC असेल, बँकिंग असेल, क्लास 3 वेगवेगळ्या एक्झाम असतील, अशा सर्व एक्झामचं ऑनलाईन ऑफलाईन प्रिपरेशन करून घेतलं जातं. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये टेस्ट सिरीज चालू आहे. MPSC वेगळी टेस्ट सिरीज असते, UPSC प्रीची वेगळी टेस्ट सिरीज असते, मेनची अँसर रायटिंग प्रॅक्टिस टेस्ट सिरीज उपलब्ध आहे, क्लास 3 वेगवेगळ्या टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एक ऑटो रँकिंग येते. ऑटो रँकिंग म्हणजेच काय, त्या टॉपिकमध्ये महाराष्ट्रात तुमचा क्रमांक किती हे समजण्यास काय होते, मदत होते. त्या टेस्ट सिरीजचं व्हिडिओचं एक्सप्लेनेशन प्रत्येक दिवशी आपण तुम्हाला देत असतो. बघा, आज आपण डिस्कस करणार आहोत गणितामधील अपूर्णांकांचा भागाकार. व्यवहारी अपूर्णांक नाही, दशांश अपूर्णांकांचा काय डिस्कस करायचा आहे, भागाकार. जवळजवळ अनेक मुलांना अपूर्णांकांचा भागाकार कसा करायचा हे समजत नाही. बघा, पहिल्यांदा टॉपिकचं नाव टाकून ठेवा. अपूर्णांकांचा काय करायचं आहे, भागाकार करायचा आहे. बघा, मी काही उदाहरण लिहितो. फॉर एक्झाम्पल, मी इथं लिहिलं 312 गुणाकारामध्ये 10. मी परत लिहिलं 312 गुणाकारामध्ये 100. मी पुन्हा लिहिलं 312 गुणाकारामध्ये 1000. आणि मी पुन्हा लिहिलं 312 गुणाकारामध्ये 10000. पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला A to Z अपूर्णांकांचा भागाकार कसा करायचा हे पूर्णतः समजेल. बघा, मी हे उदाहरण असं लिहिलं 312 भागाकारामध्ये 10, 312 भागाकारामध्ये 100, 312 भागाकारामध्ये 1000 आणि 312 भागाकारामध्ये 10000. हे झालं पूर्ण संख्या, बरोबर आहे. इथं कुठेही दशांश अपूर्णांक नव्हता. आता ह्याच संख्या घेऊन आपण काहीतरी दशांश अपूर्णांक घेऊ. मी संख्या लिहिली 3.12 गुणाकारामध्ये 10, 3.12 गुणाकारामध्ये 100, 3.12 गुणाकारामध्ये 1000 आणि 3.12 गुणाकारामध्ये 10000. पुन्हा बघा, 3.12 भागाकारामध्ये 10, 3.12 भागाकारामध्ये 100, 3.12 भागाकारामध्ये 1000 आणि 3.12 भागाकारामध्ये 10000. ठीक आहे. सो या पद्धतीचे पहिल्यांदा हे उदाहरण लिहून घेतली. आता आपण याच्यावरचे कसे सॉल्व करायचे बघा. आता तुम्हाला माहीत असेल की 312 गुणाकारामध्ये 10 म्हणजे 312 लिहून टाकतो आणि काय लिहितो, 0. 3120 उत्तर येणार आहे. इथं 312 लिहून टाकणार, खाली 20 आहेत, म्हणून हे 20 काय करतो आपण टाकून देतो 31200. याचं उत्तर काय येतं, 31200. इथं 312 लिहून टाकतो, खाली 30 आहेत, सरळ सरळ 30 काय करतो टाकून देतो. बरोबर आहे की नाही. 312000 काय उत्तर येणार आहे, 312000. इथं 312 लिहून टाकतो, खाली 40 आहेत, म्हणून सरळ सरळ काय करतो, 40 काय करतो लिहून टाकतो. अतिशय सोपं आहे. म्हणजे खाली 10 पटीत संख्या असेल, जेवढे 0 असतील तेवढे 0 काय करणार, ती संख्या लिहून 312 लिहून ती 0 काय करणार, टाकून देणार. आता बघा, 312 भागाकारामध्ये 10 आहे, खाली 10 पटीत संख्या असेल, म्हणजे 10, 100, 1000, 10000, 10 लाख, 10 कोटी या पद्धतीची. ठीक आहे, 10 पटीत संख्या आहे, खाली 1 आहे ना, म्हणून उजवीकडून 1 सरकायचा, म्हणजे काय उत्तर येणार आहे मित्रांनो, 31.2 काय उत्तर येणार आहे. अतिशय सोपं आहे, कुठेही भागाकार करण्याची गरज नाही. काय उत्तर येणार आहे, 31.2. खाली 20 आहेत, 100 आहे, म्हणून खाली किती 0 आहेत, 2, म्हणून उजवीकडून 2 गरज सरकायचे, 1 आणि 2, 3.12 काय उत्तर येणार आहे, 3.12. खाली 30 आहेत, खाली किती 0 आहेत, 30 आहेत, आणि इथे किती 0 ठेवले, इथं 312 व्हॅल्यू काय होत नाही, बदलत नाही. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं, खाली 30 आहेत, एकूण 3 गरज सरकायचे आहेत. उत्तर येतं आहे 0.312. काय उत्तर येतं आहे, 0.312. खाली 40 आहेत, इथं कितीही 0 ठेवले तर 312 व्हॅल्यू काय होत नाही, बदलत नाही. खाली 40 आहेत, एकूण 4 गरज सरकायचे आहेत, 1, 2, 3, 4, 0 पॉईंट. उत्तर येतं आहे मित्रांनो 0.0312. अतिशय सोपं आहे. म्हणजे खाली 10 पटीतली संख्या असेल तर खाली जेवढे 0 असतील तेवढे 0 उजवीकडनं सरकून काय करायचे आहेत, टाकून द्यायचे आहेत. आता बघा, पॉईंटचा गुणाकार ऑलरेडी आपण शिकलो आहे. 3.12 गुणाकारामध्ये किती आहे, 10 आहे,
तर पॉइंट विसरून जाणार, 312 आणि हा एक झिरो टाकून देणार, 31-20 होतील. आता पॉईंटच्या उजवीकडे किती घरं होती, दोन घरं, म्हणून उजवीकडून दोन घरं सरकलो. काय उत्तर येत आहे, 31.20 उत्तर येत आहे. आता बघा, 312 गुणाकारामध्ये 100 करून टाकू, 312 निकाली येऊन टाकणार, दोन झिरो लिहिणार. आता उजवीकडे किती घरं आहेत, पॉईंटच्या उजवीकडे दोन घरं, मग इकून दोन घरं सरकायची आहेत, 312. काय उत्तर येत आहे, 312. आता 312 भागाकारामध्ये 1000 आहे, सॉरी गुणाकारामध्ये 1000, 312 लिहून टाकणार, तीन झिरो टाकून देणार, उजवीकडे दोन घर आहेत, म्हणून इकून दोन पॉईंट सरकलो. सो काय उत्तर येणार आहे, 31-20. काय उत्तर येत आहे, 31-20. 312 लिहून टाकणार, पुढे चार झिरो पण टाकून देणार, खाली चार झिरो होते म्हणून. आणि किती घरं सरकायची आहेत, ही दोन घरं सरकायची आहेत, म्हणजेच उत्तर येत आहे 31-200. काय उत्तर येत आहे, 31-200. बघा, आता 312 भागाकारामध्ये 10 होतं आणि 3.12 भागाकारामध्ये 10 होतं. जेव्हा पॉईंट नसतो भागाकार करताना, तेव्हा स्टार्टिंगपासून काय करतो, आपण सॉल्व करतो. स्टार्टिंगपासून पॉईंट टाकतो, खाली एक झिरो असेल तर एक घर सरकतो, दोन झिरो असतील तर दोन पॉईंट सरकतो, तीन घर असतील तर तीन पॉईंट सरकतो, चार झिरो असतील तर चार घर सरकतो. तर जर पॉईंट असेल आणि खाली 10 पटीत संख्या असेल तर पॉईंटपासून पुढं घर सरकायची. म्हणजे बघा, खाली एक झिरो आहे ना, तर इथून पॉईंट उचलायचा आणि एक घर इकडे सरकवायचा. काय उत्तर आलं, 0.312. काय उत्तर आलं, 0.312. अतिशय सोपं आहे, सेकंदामध्ये उत्तर मिळेल. एक 3.12 भागाकारामध्ये 100, खाली दोन झिरो आहेत, इथं कितीही झिरो टाकले तर व्हॅल्यू काय होत नाही मित्रांनो, बदलत नाही. म्हणून इथून घर सरकायचं, इथं टाकायचं, दोन घरं उजवीकडे सरकलो, 0.0312. काय उत्तर येणार आहे, 0.0312. खाली तीन झिरो आहेत, इथं कितीही झिरो टाकले तर तीनची व्हॅल्यू काय होत नाही, तीनच्या बाराची बदलत नाही, तीनची. तर मग खाली तीन झिरो आहेत, तर इथून पॉईंट उचलायचा आणि इथं टाकायचा, 0.00312. काय उत्तर येणार आहे, 0.00312. आता खाली चार झिरो आहेत, इथं कितीही झिरो टाकले तर तीनची व्हॅल्यू काय होत नाही मित्रांनो, बदलत नाही. इथून पॉईंट उचलायचा, जो जुना आहे तिथून चार घरं उजवीकडे सरकायचं, 0.0000312. आय होप तुम्हाला हे उदाहरण काय झालं असेल, समजलं असेल. व्हिडिओ पॉज करा, 2 ते 3 वेळा लिहून घेण्याचा काय करणार आहात, प्रयत्न करणार आहात. नेक्स्ट कंटेंट्स आपण डिस्कस करू, बघा नेक्स्ट पॉईंट डिस्कस करू. आता तुम्हाला मी जे सांगितलं, 125 भागाकारामध्ये 25, याचं उत्तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे. 125 भागाकारामध्ये 25, काय उत्तर येणार आहे याचं, 25 × 25 × 5 = 125. सो उत्तर काय येत आहे, 5. आय होप तुमच्या डोक्यात आलं असेल, 125 भागाकारामध्ये 25 तर उत्तर काय येत आहे, 5 येत आहे. मग आता आपल्याला याच्यामध्ये पॉईंटमध्ये रूपांतर करू. बघा, मी जर लिहिलं, आता बघा, फॉर एक्झाम्पल मी इथं काही उदाहरण लिहितो की जसं की 1.25 भागाकारामध्ये 25, 12.5 भागाकारामध्ये 25 आणि 0.125 भागाकारामध्ये 25. फक्त अंशस्थानी पॉईंट आहे या उदाहरणामध्ये, कुठं पॉईंट आहे, अंशस्थानी पॉईंट आहे. पुढचं उदाहरण बघा, 125 भागाकारामध्ये 2.5, 125 भागाकारामध्ये 0.25 आणि 125 भागाकारामध्ये 0.025. या उदाहरण, खालच्या तिघ्या उदाहरणांमध्ये छेदस्थानी काय आहे, पॉईंट आहे. खालच्या तिघ्या उदाहरणामध्ये कुठं पॉईंट आहे, छेदस्थानी पॉईंट आहे. पुढचं उदाहरण बघा, 1.25 भागाकारामध्ये 2.5, 12.5 भागाकारामध्ये 2.5 आणि 1.25 भागाकारामध्ये 0.025. खालच्या उदाहरणामध्ये 3 नंबरच्या लाईनीत छेदस्थानी आणि अंशस्थानी दोघ जागेवर काय आहे, पॉईंट आहे. आता अतिशय सोपं आहे, लक्षात ठेवणं, कोणालाही सॉल्व करता येईल, विदिन सेकंदामध्ये सॉल्व करता येईल. आता आपल्याला आहे 1.25 भागाकारामध्ये किती आहे, 25 आहे. पॉईंटच्या उजवीकडं वरती किती घर आहेत, दोन घर आहेत. खाली दोन झिरो टाकून घ्या, पॉईंट विसरून जा. दोन घर टाकून घेणार आणि पॉईंट काय करणार, विसरून जाणार. वरची संख्या काय होईल मित्रांनो, 125 भागाकारामध्ये 2500. भागाकारामध्ये काय, 2500. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल मी कसं सॉल्व करतोय. ठीक आहे, बघा, तुम्हाला आय होप इथपर्यंत समजलं असेल मी कसं सॉल्व करतोय. बघा, मग 25 × 25 राहिलेली 2 झिरो, 25 × 25 असे 5/100. मागच्या 5 मिनिटापूर्वीच सांगितलं, आता खाली 100 आहे, खाली जेवढे झिरो असतील तेवढे घरं सरकून जायचे उजवीकडून. इथं कितीही झिरो टाकले तर 5ची व्हॅल्यू बदलत नाही, खाली दोन घरं आहेत म्हणून 0.05. 5/100 तर 0. काय होणार आहे, 0.5 येणार आहे. हे झालं तुमचं फायनली काय झालं मित्रांनो, ॲन्सर झालं. पुढचा पॉईंट बघा, पुढचा क्वेश्चन डिस्कस करू. पॉईंटच्या उजवीकडे किती घर आहे, एक घर आहे, म्हणून खाली एक झिरो टाकणार, वरचा पॉईंट विसरून जाणार. वरची संख्या होईल 125
भागाकारामध्ये 250, भागाकारामध्ये काय होईल मित्रांनो 250 होईल, 25 राहिलेला 0, 25चा 25 असे 5/10, आता सांगितलं खाली 10 असेल तर एक घर सरकायचे, 100 असेल तर दोन घर सरकायचे, एक घर एकूण सरकायचे म्हणजे 0.05, काय उत्तर येते 0.05। आता बघा पॉइंटच्या उजवीकडे 3 घर आहेत, पॉइंटच्या उजवीकडे किती आहेत अंशस्थानी 3 घर आहेत, मग खाली किती 0 टाकायचे आहेत आपल्याला 3 0 टाकायचे आहेत, खाली किती 0 टाकायचे आहेत 3 0 टाकायचे आहेत, वरचा पॉइंट काय करायचा आहे विसरून जायचं आहे, वरची संख्या होईल 125, भागाकारामध्ये 25 3 0, 25 राहिलेली 3 0, 25चा 25 असे 5/1000, काय उत्तर येत आहे 5/1000 म्हणजे 0.005। सो फायनली उत्तर बनत आहे 0.005। सांगायचा पर्पज कळाला असेल तुम्हाला, अंशस्थानी पॉईंट असतील तर पॉईंटच्या उजवीकडे जेवढी घर असतात तेवढी छेदस्थानी काय टाकून घ्यायची 0 टाकून घ्यायची, आणि पॉईंट काय करायचा रद्द करायचा, पॉईंट काढून टाकायचा। आता बघा इथं छेदस्थानी 0 आहे, पॉईंटच्या उजवीकडे किती घर आहे छेदस्थानी एक घर आहे, पॉईंटच्या उजवीकडे छेदस्थानी किती घर आहे एक घर आहे, म्हणून वरती एक 0 टाकला आणि खालचा पॉईंट काय केला विसरून गेलो, वरची संख्या झाली 1250, भागाकारामध्ये किती 25, 25 पंचवीसचे 25 असे राहिलेला 0। सो फायनली मित्रांनो याचं उत्तर काय येणार आहे 50, फायनली याचं उत्तर काय येणार आहे 50 येणार आहे, पॉईंटच्या उजवीकडे छेदस्थानी किती घर आहेत 2 घर आहेत, वरती किती 0 टाकणार 2 0 टाकणार, वरची संख्या होईल 125/0, 12500 डिवायडेड बाय किती 25, 25 असे राहिलेली 2 0, उत्तर येतं आहे मित्रांनो आपलं 500, काय उत्तर येतं आहे 500 हे उत्तर येतं आहे। पॉईंटच्या उजवीकडे किती घर आहेत छेदस्थानी 3 घर आहेत, वरती किती 0 टाकायचे आहेत 3 0 टाकायचे, वरची संख्या होईल 125/0 डिवायडेड बाय किती मित्रांनो 25, 25 असे राहिलेली 3 0, म्हणजे उत्तर बनत आहे आपलं 5000, काय उत्तर येत आहे 5000। म्हणजे समजत असेल अंशस्थानी पॉईंट असेल तर पॉईंटच्या उजवीकडे जेवढी घर आहेत तेवढी छेदस्थानी 0 टाकायचा, छेदस्थानी पॉईंट असेल तर पॉईंटच्या उजवीकडे जेवढी घर आहे तेवढी अंशस्थानी काय टाकायचा 0 टाकायचा। इथं बघा दोघं जागेवर 0 पॉईंट आहेत, अंशस्थानी पण पॉईंट आहे आणि छेदस्थानी पण काय आहे पॉईंट आहे, 1.25, भागाकारामध्ये 2.5, हे बघा 1.25 भागाकारामध्ये 2 काय आहे 5 आहे, पॉईंटच्या उजवीकडे किती घर आहेत 2 घर आहेत, पॉईंटच्या डा खाली छेदस्थानी किती घर आहे 1 घर आहे, पॉईंटच्या उजवीकडचे घर सारखी करायची पॉईंट विसरून जायचा, सोपं आहे, पॉईंटच्या उजवीकडची घर काय करायची सारखी करायची पॉईंट विसरून जायचा, वरती 2 घर आहेत खाली 1 घर आहे, इथं 0 टाका व्हॅल्यू बदलणार नाही, 1.25 भागाकारामध्ये 2.50 पॉईंट विसरून गेलो, 125 भागाकारामध्ये 250, 125 भागाकारामध्ये किती 250, 25 राहिलेला 0, 25 असे 5/10, आत्ताच सांगितलं खाली 1 0 असेल तर एक घर सरकायचं असतं 0.5। सो फायनली उत्तर काय येतं आहे 0.5, 12.5 भागाकारामध्ये 2.5, 5 पॉईंटच्या उजवीकडे वरती पण एक घर आहे अंशस्थानी आणि छेदस्थानी पण किती घर आहे एक घर आहे, 5 मिनिटासाठी पॉईंट विसरून जायचं आहे, 125 भागाकारामध्ये इथं काय होईल 25, 25 25 असे, सो फायनली उत्तर बनते आपलं काय मित्रांनो 5। पॉईंटच्या उजवीकडे वरती किती घर आहेत 2 घर आहेत, खाली किती घर आहेत 3, पॉईंट बघा 1.25 भागाकारामध्ये 0.025 आहे, मग पॉईंटच्या उजवीकडे वरती 2 घर आहेत खाली 3 घर आहेत, मग घर सारखी करायची आहेत खाली 3 घर आहेत, वरती अजून 1 0 टाका, आता घर काय झाली उजवीकडची सारखी झाली, वरची संख्या झाली मित्रांनो 1250 पॉईंट काढल्यावर, खालची संख्या झाली 25, 25 असे राहिला 0। सो फायनली आपलं उत्तर बनत आहे 50, सो फायनली उत्तर काय बनत आहे 50, म्हणजेच उदाहरणामध्ये समजलं असेल अंशस्थानी 0 पॉईंट असतील तर पॉईंटच्या उजवीकडची जेवढी घर आहे तेवढी छेदस्थानी 0 टाकायची, छेदस्थानी पॉईंट असेल तर पॉईंटच्या उजवीकडे जेवढी घर आहे तेवढी अंशस्थानी 0 टाकायची, आणि अंश आणि छेदस्थानी दोघं जागेवर पॉईंट असेल तर पॉईंटच्या उजवीकडची घर काय करायची मित्रांनो सारखी करायची आहेत। सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी।